नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या ऑनलाइन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर. बघा, आपण RRB NTPC किंवा RRB ग्रुप डी साठी जो काही क्रॅश कोर्स चालू आहे त्याच्यातील हा तिसरा पार्ट येत आहे आपल्यासाठी. बघा, यातून आपण RRB NTPC त्याचबरोबर ग्रुप डी साठी जे काही महत्त्वाचे प्रश्न याच्या आधी येऊन गेलेले आहेत, म्हणजे त्या प्रकारचे प्रश्न पडण्याची शक्यता आहे. आता थोडीशी याच्यामध्ये चेंजेस होण्याची सुद्धा शक्यता आहे, पण या जास्तीत जास्त प्रकारे ह्याच जो पॅटर्न आहे फॉलो करेल रेल्वे, कारण की आज ह्या वर्षी जी काही परीक्षा घेत आहे ते TCS घेत आहे, ठीक आहे. पण बघा, हे प्रश्न माहीत असणं सुद्धा आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. बघा काय हा प्रश्न आपल्यासमोर. पहिला प्रश्न आहे, जर x4461 ह्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असल्यास x च्या ठिकाणी कोणता अंक असेल. बघा, कोणती संख्या आहे x4461, ठीक आहे. आपल्याला 11 ची कसोटी पूर्णपणे माहित आहे. काय करा, 1-8 संख्येला पहिला टिक करून घ्या, घेतली म्हणजे ही, त्यानंतर ही, त्यानंतर ही, अंकाला हे करून घेतलं म्हणजे राहिले हे 2, बरोबर आहे. आता ह्यांची जरा बेरीज करून घ्या ह्या राहिलेल्या दोघांची, कारण ते पूर्ण आहेत, बरोबर आहे ना, म्हणजे याच्यामध्ये एक्स वगैरे काय नाही आहे. हे 4 आणि 6 किती 10 बेरीज करून घेतली म्हणजे ह्या तिघांचा एक ग्रुप तयार झाला आणि ह्या दोघांचा एक ग्रुप तयार झाला. आता आपल्याला 11 ची कसोटी माहित आहे. जर ह्या आणि ह्या दोघांची, म्हणजे 1-8 घेतलेल्यांची, ह्या दोघांची आणि ह्यांची बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे ह्यांची बेरीज करून त्यामध्ये वजाबाकी, त्यांची वजाबाकी ही 0, 11 आणि 11 पटीत असेल तर. बघा, मी परत सांगतोय त्याची जी काही कसोटी आहे ती. कसोटी काय आहे, समजा हे 4 अंक आहेत, ही एकूण संख्या बनते, तर ह्या आणि ह्याची बेरीज करायची, ठीक आहे. मग त्यांची, आता समजा 1 आणि 1 आहे, ह्यांची बेरीज केली किती 2, मग ह्यांची आणि ह्यांची बेरीज करायची किती आली 2, त्यांची वजाबाकी घ्यायची किती येते 0, म्हणजे एकतर वजाबाकी 0 तरी यायला पाहिजे, नाहीतर 11 तरी यायला पाहिजे, नाहीतर 11 पटीत म्हणजे 22-33 अशी यायला पाहिजे, तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो, अशी ही 11 ची कसोटी आहे. आता इथं बघा, सरळ सरळ आहे, 4 आणि 6 आहे, बरोबर आहे, ह्यांची बेरीज किती आहे 10. आपल्याला वरती बघा काय आहे, 4 आणि 1 आहे, 4 आणि 1 किती 5, आणि इथं किती आहे 10. याचा अर्थ असा आहे, आपल्याला इथं जर 5 ठेवलं, आपण इथं जर 5 ठेवला तर काय होईल. बघा, 5 ठेवला इथं, 5 हे आणि हे ठेवून सहज आपण हे करू शकतो, 4 आणि 6 10, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 वजा 10 0, उत्तर किती 5. हे लक्षात ठेवा, अगदी व्हेरी व्हेरी सिंपल प्रश्न आहे. बघा पुढील प्रश्न काय आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या जिला 105 ने भाग दिल्यानंतर बाकी 9 उरते. 105 ने भाग दिला की बाकी किती उरते 9 उरते, व 164 ने भाग दिल्यानंतर बाकी 20 उरते, अशी कोणती संख्या. बघा, RRB ग्रुप डी साठी हा प्रश्न पडलेला होता. RRB ग्रुप डी ला आपण कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो, तर एखाद्या संख्येला 105 ने दिल्यानंतर भाग दिल्यानंतर बाकी किती उरते 9 उरते, 164 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरते 20 उरते, बरोबर आहे. तर पहिल्यांदा यांची वजाबाकी करून घ्या, 105 मधनं 9 घालवून घ्या किती उरतं तुम्हाला माहिती आहे, 105 मधनं 9 गेले, मला वाटतं 96 ना 5 ओके, 164 मधनं 20 घालवा, 144 उरते, ठीक आहे. आता काय करा, ह्यांचा मसावी काढा, ह्या दोघांचा मसावी काढा, HCF हायएस्ट कॉमन फॅक्टर. आपण हा दोन पद्धतीनं काढू शकतो, दोन्हीही पद्धतीनं काढू शकतो, पण अशा वेळेला जर मोठ्या संख्या असतील तर भागाकाराची पद्धत ही सर्वात लवकर होणारी, आपल्याला जर भागाकार फास्ट जमला तर लवकर होणारी भागाकाराची पद्धत आहे, हां, HCF काढण्यासाठी, म्हणजे मसावी काढण्याची या दोघांचा. आपल्याला माहिती आहे सर, सिम्पल पद्धतीनं जायचं कधीही सुद्धा. बघा, हां, भागाकाराचं चिन्ह आहे धरा, हे असं पण करायचं का, इकडे भागाकार उत्तर लिहायचं इथे, इथं आपल्याला माहिती आहे कधी पण आत लिहिणी, आता ह्या दोघांचा मसावी काढायचा आहे, बरोबर आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं, जी मोठी संख्या आहे ना ती आत इथे लिहायची 144, जी लहान संख्या आहे ती बाहेर लिहायची, झालं. मग 96 144 भागिले 96, आपल्याला माहिती आहे 96 दुने जास्त होणार आहे, त्यामुळे 96 1 96 इथं भागाकार लिहा, चालतो, 96 1 96 96 1 96
किती उरतात बघा, अठ्ठेचाळीस, बरोबर आहे का, अठ्ठेचाळीस उरले काय. ओके आता काय करायचं, अठ्ठेचाळीस उरलेले आहे, ठीक आहे. आता शहाण्णव पेक्षा अठ्ठेचाळीस तर लहानच असणार आहे, शहाण्णव पेक्षा, मग काय करा, म्हणजे शहाण्णव मोठी, बाकी आतल्यांचा काय विचार करायचा नाही, फक्त या बाहेरच्याचा विचार करा. शहाण्णव मोठे आणि मोठे ती कुठे घालायची, आत घालायचे, शहाण्णव मोठी आत घेतली बघा. आणि माहिती आहे अठ्ठेचाळीस दुने किती, शहाण्णव झिरो, बोललं. मग आता कशाने हे केलेला आहे, शेवटचा शेवटचा याच्या बाहेरचा अंक कोणता, अठ्ठेचाळीस. अठ्ठेचाळीस हा त्यांचा काय असेल, मसावी असेल, अठ्ठेचाळीस हा मसावी आणि उत्तर जे येतं तेच काय असेल, आपलं उत्तर असेल. लक्षात ठेवा, म्हणजे जो मसावी येतो तोच आपला उत्तर असेल. हा बघा पुढील प्रश्न काय आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या, अशी मोठ्यात मोठी संख्या जी क्रमशः दोन व तीन बाकी ठेवून, म्हणजे क्रमशः दोन आणि तीन बाकी राहते आणि क्रमशः 258 व 323 ला क्रमशः भागते, म्हणजे 258 ला भाग दिले याचाच अर्थ आहे 258 ला भाग दिल्यानंतर त्या संख्येनं दोन उरतं आणि 323 ला दिल्यानंतर तीन उरते. सरळ सरळ आहे, मी आधी पण असा प्रश्न घेतलेला आहे, 258 मधनं हे केल्यानंतर दोन बाकी उरते आणि 323 मधनं हे केल्यानंतर तीन बाकी उरते. पहिला वजा करून घ्या, इथं किती राहणार आहे 256, इथे किती राहणार आहे 320. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, पहिली गोष्ट ज्या बाकी राहणार आहेत त्यांना पहिला वजा करून घ्या आणि आता मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे ह्यांचा आपण पहिल्यांदा काय करा, मसावी काढा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, काय काढा, मसावी काढा. आता मसावी एवढ्या दोघांचा काढायचा आहे, मोठ्यांचा, म्हणजे काय करा, भागाकार पद्धतीनं करा. कसा भागाकार पद्धतीनं बघा, सरळ सरळ मगाशीच सांगितलेलं आहे मी, इथं काढू शकतोय आपण 320 मोठी संख्या आहे आत घ्या, 256 लहान आहे बाहेर घ्या, ठीक आहे. 256 एके 256, बरोबर आहे, 256 एके 256, कारण डबल करताच येणार नाही आपल्याला. इथे किती उरतं बघा, 4 बारातनं 6 गेले 6 0 64 उरणार आहे, बरोबर आहे. आता 64 लहान झाली, ही संख्या आत घ्या, 256 म्हणजे पूर्ण भाग जात नाही तोपर्यंत घ्या, 264 गुणिले 4 करा, 64 गुणिले 4 256च येते, ठीक आहे, 000, म्हणजे इथं उत्तर किती आलं हे समजा, लक्षात ठेवायचं हे उत्तर असते, हे लक्षातच ठेवा. 64 हा काय असतो, मसावी असतो आणि मसावीच हे आपलं उत्तर असतं, ठीक आहे. बघा हे भागाकार पद्धतीनं मसावी कसा काढतात ते फार महत्त्वाचं आहे. उत्तर किती आहे, 64. पुढे बघा, आपल्यासमोर एक अतिशय सोपा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने पूर्ण भाग जाईल, खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने पूर्णच भाग जाईल. सहाने पूर्ण भाग घालवायचा आहे, लक्षात ठेवा सहाची कसोटी, सरळ सरळ आपल्याला माहिती आहे, ज्या संख्येला दोनने सुद्धा भाग जातो आणि तीनने सुद्धा भाग जातो, म्हणजे दोघांनी सुद्धा भाग गेला पाहिजे, तर त्या संख्येला सहाने भाग जातो. आता दोनची कसोटी माहिती आहे, जर का एकक स्थानी सम अंक असेल तरच त्या संख्येला दोनने भाग जातो. बघा इथं सम अंक आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे ह्या संख्येला सहान भाग, दोन जात नाही याचा अर्थ सहान सुद्धा जाणार नाही. आता फक्त तीनची कसोटी, तीनची कसोटी काय आहे, अंकांच्या बेरजेला तीन भाग गेला पाहिजे, ह्यांच्यातल्या अंकांची बेरीज करा, एक आणि दोन तीन, तीन तीन सहा, सहा सहा बारा तेरा, तेरा आणि आठ किती, 21. आता आपल्याला माहिती आहे सरळ सरळ 21 ला तीन भाग जातो, 21 ला तीन जातो आणि ह्या पूर्ण संख्येला दोन पण जातो, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला दोनही जातो तीन जातो म्हणजे सहा सुद्धा जातो. उत्तर काय आहे, पहिला ऑप्शन, पुढे बघायची गरज नाही आहे. बघा पुढील प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे, ह्या संख्येला सहाने पूर्ण भाग जात असल्यास एक्स च्या ठिकाणी कोणता अंक येईल. हा कोणती संख्या आहे, 9, 8, 7, एक्स 5 आणि 4, ह्या संख्येला कितीनं भाग जातो, पूर्ण सहानं. आपल्याला माहिती आहे सहानं पूर्ण भाग जायचं असेल तर दोननं पण जायला पाहिजे आणि तीननं पण जायला पाहिजे. आता या संख्येला दोननं तर जातो कारण हा समसंख्या आहे, बरोबर आहे. तीननं जायच्यासाठी अंकांची बेरीज तीननं भाग घालवायला पाहिजे, अंकांची 8, 8, 16, 1, 17, 17, 24, 24, 5, 29, 29 आणि 4, 33, बरोबर आहे. ह्यांची बेरीज किती येते, 33 प्लस एक्स किती मिळवलं पाहिजे याच्यामध्ये, जेणेकरून त्याला कितीनं भाग जाईल, तीननं भाग जाईल. आता या 33 पण जातो पण शून्य ऑप्शन असतात तर तेच उत्तर आलं असतं. 33 दोन मिसळा 35 येतं, उत्तर जात नाही तीननं भाग. 5 मिसळा जात नाही भाग. आता 33 तीन मिसळा किती उत्तर येतं, 36 जातो का तीननं पूर्ण भाग,
जातो, याचा अर्थ या ठिकाणी काय पाहिजे, तीन पाहिजे. जरा लक्षात येतं का बघा, अगदी सिंपल गोष्ट आहे. याचा अर्थ आपल्याला काय बघायचं आहे, दोन कसोट्या बघायच्या आहेत. सहानं भाग घालवायचं असेल तर दोननं जायला पाहिजे, तीननं जायला पाहिजे. तीननं जाण्यासाठी अंकांच्या बेरजेला तीननं भाग जायला पाहिजे. यांची पूर्ण बेरीज 33 येते. मग एक्सच्या ठिकाणी परत मी तीन जर ठेवलं तर यांच्या बेरजेमध्ये प्लस तीन ॲड होईल, म्हणजे 36 होईल. आणि 36 सरळ सरळ केशीनं भाग जातो, तीननं जातो. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला तिथं तीन ठेवल्यानंतर सहाने भाग जातो. ठीक आहे, बघा पुढील प्रश्न आहे आपल्यासमोर. जर परिमेय संख्या 4 - 9 म्हणजे ऋण 9, दुसरी संख्या आहे -7/18 सरळ, ठीक आहे, 5 - 6 -2/3 चढत्या क्रमाने ठेवल्यास, चढत्या क्रमाने ठेवलेले आहे तुम्ही, म्हणजे चढता क्रम आपल्याला माहिती आहे, चढता आणि उतरता क्रम हे पहिला माहिती पाहिजे. ठेवल्यास सर्वात पहिली संख्या कोणती येईल, पहिल्यांदा लक्षात ठेवा. चढता क्रम याचा अर्थ पहिली संख्या लहान, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे चढता क्रम, बरोबर आहे. आणि उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी, मग त्याच्यापेक्षा लहान, मग लहान, मग लहान, मग लहान. उतरता क्रम हा चढता क्रम, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, आता अशा पद्धतीचा जर आपल्यासमोर प्रश्न आला तर पहिल्यांदा एक गोष्ट करा, काय काय संख्या आहेत त्या बघा. 4 - 9 वजाचा काही विचार करू नका, विचारच करू नका. त्यानंतर -7/8 त्यानंतर 5 - 6 - 2/3 काय करा, पहिल्यांदा एक काम करा, जो अंश आहे ना ते तो प्रत्येकाला शून्य लावून घ्या. लावून घेतलं, आता भाग घालवा. 9 * 9 = 9 - 36 बरोबर आहे ना, 9 * 36 भागाकार येतो आपल्याला, 9 * 36 4. पुढे नाही घातला तरी चालेल, 9 असा काहीतरी उत्तर येणार. 18 - 18 = 54 म्हणजे 3 येईल. आपल्याला फक्त लहान संख्या काढायची आहे. 6 * 8 = 48 बरोबर आहे ना, 6 * 8 = 48 6 * 3 = 18 = 6.6 पुढे येणार. हे आपल्याला सहज फक्त सिंपल भागाकार करून घेतला, हा सर्वांना येतोय. ओके, आणि प्रत्येक ठिकाणी काय आहे, वजा चिन्ह आहे. इथं वजा, इथं वजा, इथं वजा, इथं वजा आहे. आणि आत्ता बघा, आता हे वेगवेगळे येते, फक्त आपल्याला एक संख्या सांगायची आहे, त्यामुळे पुढचे पॉईंट काढायची काय गरज नाही, ह्यावरूनच आपल्याला सांगता येते. कशा पद्धतीनं आहे, आपल्याला सर्वात पहिली संख्या म्हणजे याच्यातली सर्वात लहान संख्या सांगायची आहे, आणि प्रत्येकावर चिन्ह कसं आहे, वजा आहे. आणि वजा असेल चिन्ह तर जी आपल्याला इथं हे मोठं दिसते ना, तीच लहान संख्या असते, लक्षात ठेवायचं. कारण का, आपल्याला सर्वांनाच माहित आहे, शून्य आहे, एक आहे, दोन आहे, वाढत जाते. आणि -1 - -2 कमी लहान होत जाते, म्हणजे -1 - -2 कसं आहे, लहान आहे. त्यामुळं -6 - -8 कसं आहे, लहान आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि हे कुणासाठी आहे, तर ह्यासाठी आहे. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे हा काय येणार आहे, पहिली संख्या येणार आहे, लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाला 13/5 मध्ये मिळविल्यानंतर उत्तर 1 येईल. कोणता अपूर्णांक असा आहे ज्याला 13/5 मध्ये आपण ज्यावेळी मिळवू त्यावेळी उत्तर किती येईल, 1 येईल. हा RRB ग्रुप डी साठी 19/9/2018 पेपरमध्ये पडलेला हा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवायचा आहे, काय आहे प्रश्नामध्ये बघा. कोणत्या अपूर्णांकाला, अपूर्णांक आपल्याला माहित आहे का, नाही, त्याला के घ्या. कशामध्ये मिळवायचा आहे, 13/5 मध्ये. आणि उत्तर किती येणार आहे, 1. तर उत्तर किती येणार आहे, 1. ही फार हे समजणं फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे मांडल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, हा अपूर्णांकाची म्हणजे केची किंमत काढायची आहे, तोच याच्यापैकी असणार आहे. बघा, के बरोबर काय केला, आता हा 1 इकडे आहे, हा -13/5 आहे, त्या पलीकडे गेला तर तो -13/5 होईल. ओके, आणि अशा पद्धतीचं गणित कसं सोडवतात हे सर्वांनाच माहिती आहे. काय करा, काय करायला पाहिजे, 5 * 1 = 5 झालं. आणि 5 आता 5 आहे, 5 - 13 काय करायचं आहे, 5 - 13 कसं करतो आपण, 5 - 13 आपल्याला माहित आहे, 5 चिन्ह काय आहे, अधिक आहे, 13 चिन्ह काय आहे, वजा आहे. तर ह्या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे 13 - 5 घालवायची, किती येतं उत्तर, 8. किती येतं उत्तर, 8. आणि ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे, 13 मोठं का 5 13 मोठं, आणि 13 आधी चिन्ह काय, वजा, तर याचं चिन्ह सुद्धा वजा, भागिले हे खाली छेदात किती आहे,
5 के बरोबर वजा 8/5 हे तुमचं उत्तर असेल. बघा सिंपल गोष्टी आहेत. एक तर ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे प्लस वजाबाकी वगैरे कशी करतात ह्या दोन गोष्टी समजल्या पाहिजे आणि ह्या सर्वांना माहित आहेत. ओके बघा पुढील प्रश्न काय आहे. 1/6 + 1/12 + 1/20 (1/20 + 1/30 + 1/42 + 1/56) ठीक आहे बरोबर किती असा प्रश्न आहे. आरआरबी ग्रुप डी साठी हा प्रश्न विचारला होता 3/10/2018 या पेपर मध्ये होता. बघा अशा पद्धतीचा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. एका पद्धतीने तर अजिबात सोडवू नये कारण अतिशय जास्त अवघड आहे. ह्याचा लसावी काढायला पाहिजे आणि मग ते इक्वल करून सोडवायला पाहिजे किंवा दोन दोन दोघे 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 एकत्र करून घ्यायला पाहिजे. हे अतिशय अवघड प्रोसिजर होणार. त्यापेक्षा बघा काय आहे 1/6 + 1/12 + 1/20 + 1/30 + 1/42 + 1/56 आपल्याला माहिती आहे ह्या 6 आपण कसं लिहू शकतो 2 × 3 ह्याला 3 × 4 ह्याला 4 × 5 ह्याला 5 × 6 ह्याला 6 × 7 ह्याला 7 × 8 हे लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे आपल्याला. ओके असं लिहू शकतो म्हणजे ही सिरीज तयार होते. याचाच अर्थ दुसरा आहे ह्या ह्या प्रत्येकाला आपण असंही लिहू शकतो 1/2 बघा हे घेतलं मी 1/2 + 1/3 बरोबर आहे का याचे भाग घेतले मधील चिन्ह अधिक मग त्यानंतर परत 1/3 हा भाग घेतला वजा 1/4 हां मधलं चिन्ह अधिक बघा हे सगळे घेत गेलो मी 1/4 + 1/5 अधिक बरोबर आहे ना 1/4 + 1/5 अधिक 1/5 + 1/6 + 1/6 + 1/7 अधिक 1/7 + 1/8 घेतलं अशा पद्धतीनं. आता काय करा बघा ना सहज सहज आपल्याला आहे. हे वजा आहे हे अधिक आहे ह्याला निघून जाईल. हे वजा आहे अधिक आहे निघून जाईल. 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 सरळ निघून जाईल. राहील काय फक्त 1/2 + 1/8 + 1/8 एवढंच राहील का. सरळ सरळ आहे एवढंच राहील ना. आता हे गणित आपण सहज सोडवू शकतो. हे काय प्रॉब्लेमच नाही. आपल्याला दोन्ही पद्धतीने सोडवू शकतो. एक तर याचा लसावी काढा. लसावी किती येतोय या दोघांचा 8 येतोय बरोबर आहे 8 येतोय. ओके त्यानंतर बघा आता हे कसं सोडवायचं असतं. बघा 4 × 2 = 8 तर वरती 4 + 8 म्हणजे 8 बरोबर आहे. सॉरी वजा वरती 1 आय एम सॉरी फॉर दॅट 1 4 + 1 = 3/8 3/8 उत्तर आहे का. आहे लक्षात ठेवा. हे सोडवायचं माहिती आहे ना. दोन पद्धतीनं सोडवू शकताय. 8 × 1 = 2 × 1 किती 8 × 8 वजा 2 × 1 = 2/8 × 16 8 × 2 ह्यांचा खालच्यांचा गुणाकार 8 + 2 किती 6/16 6/16 आता यांना संक्षिप्त रूप द्या. बघा मी इथं वर जरा घेतोय 1/2 बघा दोन पद्धतीनं वजा 1/8 ह्यांचा गुणाकार 8 ह्यांचा गुणाकार वजा 2 तिरकस गुणाकार भागिले हे झाल्यानंतर वरती खाली या दोघांचा गुणाकार 16 8 + 2 = 6/16 आता ह्यांना संक्षिप्त रूप द्यायचं. ह्याला पण 2 ने भाग जातो याला पण 2 ने भाग जातो 2 × 6 = 16 उत्तर आलं 3/8 उत्तर आहे इथं. ठीक आहे ओके पुढील प्रश्न बघा आपल्या समोर आहे. शालिनी तन्वीर आणि रशीद यांनी एक केक विभागून घेतला. एक केक विभागून घेतला. शालिनी जवळ त्यापैकी 1/6 भाग तर तन्वीर जवळ 1/4 भाग होता. शालिनी जवळ किती होता 1/6 भाग तन्वीर जवळ 1/4 भाग होता. तर राहिलेला भाग रशीदला मिळाला. राहिलेला भाग कुणाला मिळाला आहे रशीदला मिळाला आहे. तर रशीद किती भाग म्हणजे रशीदला किती भाग मिळाला किती भाग मिळाला ह्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. आरआरबी ग्रुप डी 31/10/2018 या दिवशी हा विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा ह्या तिघांना मिळून किती तिघांना मिळून पूर्ण एक केक मिळालाय म्हणजे 1 मिळालाय बरोबर आहे. वजा त्याच्यापैकी शालिनीला किती मिळालाय 1/6 मिळालाय. तर उरलेला तन्वीरला किती मिळालाय 1/4 म्हणजे ह्या 1 मधनं जर हे दोन गोष्टी वजा केल्या तर आपल्याला रशीदला किती मिळालं ते उत्तर मिळणार आहे. आता हे कसं सोडवायचं आहे आपल्याला
कशा पद्धतीने सोडवू शकतो आपण? चारचा आणि सहाचा बघा लसावी काढा, सिंपल, चारचा आणि सहाचा लसावी काढला तर तो किती येतो? बारा. आपल्याला लसावी आणि मसावी ह्याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते लवकरच आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे, ठीक आहे. किंवा आणखीन भरपूर ॲडव्हान्स मॅथ्सचे वगैरे भरपूर काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आपण करत जाऊ. आपण बघा, सहा आणि चारसाठी विचार केला तर त्यांचा लसावी किती येईल? बारा. मग आता ही गोष्ट सोडवायची आहे. बघा, ह्याच्या खाली काय नसतं, म्हणजे काय माहिती आहे ना, बारा, कारण बारा लसावी आलेली आहे म्हणजे याच्या खाली सुद्धा बारा आहे. तर हे कसं सोडवायचं बघा, इकडे सोडवून देतो आहे मी. हां बघा, लक्षात ठेवा, खाली एक हे मारली आपण, रेष मारली, त्याच्यानंतर ह्यांचा लसावी काढला, लसावी किती येतो आहे? बारा येतो आहे. हां, लसावी बारा येतो आहे. आता वरती बघा, लसावी बारा आहे. बाराला एक लाख किती गुणल्यानंतर बाराला बारा येईल, म्हणजे एक लाख कितीनं गुणलं की बारा येईल, लक्षात ठेवा. किंवा बाराला किती गुणल्यानंतर एक, तर आपल्याला माहिती आहे ते बारा उत्तर येणार आहे. सरळ सरळ आहे, कारण खाली बारा आहे, वरती एक आहे, तर वरती बारा येणार, हे लक्षात ठेवा. आपण परतच्या वेळी पाहूयात हे. वजा सहा दुने बारा, मग वरसुद्धा कितीनं गुणा? दोनच गुणा. आणि किती आहे वरती? एक. एक गुणिले दोन, दोन. बाराला बघा, चारला कितीनं गुणल्यानंतर बारा येते? चार गुणिले तीन, बारा. म्हणजे चारला तीनं गुणलं की बारा येणार, बरोबर आहे ना? चारला तीनं गुणलं की बारा येणार, तर वरती सुद्धा तीनं गुणा. वरती काय? एक आहे, त्याला तीनं गुणलं किती उत्तर येलं? तीन. वजा तीन, मधली चिन्ह घेतली फक्त ही, वजा आणि वजा. बारातनं दोन गेले दहा, दहातनं तीन गेले सात, म्हणजे उरलं किती? सात. सात छेद बारा, हे तुमचं उत्तर. बघा, हे सोडवणं फक्त फार महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही आहे, ठीक आहे. बघा, पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. दोन संख्यांची बेरीज नऊ आहे. दोन संख्यांची बेरीज किती आहे? नऊ आहे. त्यांच्या व्युत्क्रमांची बेरीज किती आहे? एक छेद दोन आहे बेरीज, लक्षात ठेवा. एक छेद दोन आहे, एक छेद दोन आहे. तर त्या संख्यापैकी एक संख्या फक्त काढायची आहे आपल्याला, एक संख्या काढायची आहे. दोन संख्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी बरोबर किती आहे? नऊ आहे. म्हणजे ए अधिक बी किती आहे? नऊ आहे. म्हणजे दोन संख्यांची बेरीज नऊ आहे. व्युत्क्रमांची बेरीज किती आहे? एक छेद दोन आहे. व्युत्क्रमांची जर बेरीज आपल्याला काढायची असेल, लक्षात ठेवा, बघा, त्यांच्या व्युत्क्रमांची जर बेरीज आपल्याला काढायची असेल तर दोन संख्यांच्या व्युत्क्रमांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी अपॉन ए इंटू बी, असा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. ह्या फॉर्म्युला आपण व्युत्क्रमांची बेरीज काढतो आणि ते आपल्याला दिलेली आहे. किती आहे? एक छेद दोन, एक छेद दोन. आता बघा, ए अधिक बी किती आहे? नऊ आहे. ठेवलं इथं, ए अधिक बी नऊ भागिले ए बी बरोबर एक छेद दोन, बरोबर एक छेद दोन, ठीक आहे. हे आता आपण सोडवू शकतो सहज, आपण जास्त हे करायचं नाही. नऊ दुने करा अठरा, म्हणजे ए बी बरोबर किती? अठरा. लक्षात ठेवा, ए बी बरोबर काय? अठरा. ए बी बरोबर अठरा असेल, आता काय झालं? ए बी म्हणजे ए गुणिले बी, दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? अठरा आहे. दोन संख्यांची बेरीज किती आहे? नऊ आहे. दोन संख्यांची बेरीज किती आहे? नऊ. ए अधिक बी किती? नऊ. गुणाकार किती? अठरा. माशी संख्या कोण आहे का बघा? बघा, सहज काढू शकताय तुम्ही. सहा त्रिक सहा गुणिले तीन किती येतं? सहा गुणिले तीन, सहा त्रिक अठरा, म्हणजे याचे विभाग पाडायचे हो. सहा त्रिक ह्याचे पाडू शकतो ना आपण, नऊ गुणिले दोन पाडा, सहा गुणिले तीन पाडा, सहा त्रिक यांची बेरीज किती येते? नऊ. झालं उत्तर किती? सहा. कारण का? दोन्हीपैकी एक संख्या शोधायची आहे, तीन तर इथं कुठं नाही आहे, सहा इथं आहे, म्हणजे हेच तुमचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. सोपा आहे त्या गोष्टी. पुढील प्रश्न बघा काय आहे. चार अंकी सर्वात मोठी संख्या जिला 49 ने पूर्ण भाग जाईल, अशी चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आपल्याला माहिती आहे चार अंकी विचारलेले आहे, चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते? नऊ. नऊ चार वेळा नऊ, 9999 ही चार अंकी सर्वात मोठी संख्या असणार आहे. आता आपल्याला मात्र प्रश्न काय विचारलाय बघा, चार अंकी सर्वात मोठी संख्या जिला 49 ने पूर्ण भाग जाईल. 49 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. काय करा, ही जी सर्वात मोठी संख्या आहे ना, तिला सरळ 49 ने भाग घालवा. 49 ने काय करा, सरळ भाग घालवा. बघा, 49 दुने सरळ येतं, 49 दुने 98, उरला किती? एक, आणि पुढचं 99 आहे असं घेतलं. त्यानंतर 49 चोक बघा, 49 गुणिले चार, 9 × 36 चल तीन, 3 × 16 सोळा आणि तीन 19, 196, 196, ठीक आहे. किती? चारनं भाग घटला, बाकी किती उरली? तीन.
यांच्यात नेच्यात गेल्यानंतर बाकी उरते तीन. म्हणजे या संख्येला 49 ने भाग दिल्यानंतर मोठ्या चार अंकी मोठी संख्या सांगितलेली आहे, किती बाकी उरते तीन. आता बघा आपल्याला काढायचे कोणती संख्या ह्याच्यापैकी, काय करा ह्या 9999 मधून हे वजा करा, किती उत्तर येतं 9996 आहे का इथं ऑप्शन मध्ये आहे बघा, हा चौथा ऑप्शन आहे. म्हणजे वजा बाकी हे जर ह्याच्यातनं वजा केलं तर 49 ने पूर्ण, कारण का बाकी उरते ना, बाकी उरते म्हणजे इथं वजा करायला पाहिजे, ते तुमचं काय असेल उत्तर असेल, लक्षात ठेवा. पुढील बघा प्रश्न काय आहे, 47 ने भाग जाणारी चार अंकी लहानात लहान संख्या कोणती. चार अंकी आपल्याला आता लहानात लहान विचारलेले आहे, मोठी नाही, याच्या आधीचा प्रश्न होता मोठी होती. बघा लहानात लहान संख्या कोणती असते, चार अंकी 1000, आणि त्याने आपल्याला 47 ने भागे करायचे, भागिले 47 करा, सरळ सरळ आहे, भागिले काय करा 47 करा, 47 दुने किती 94, उरले 6 आणि पुढचे 0. त्यानंतर 47 एके 47, सरळ सरळ आहे, 47 एके 47, दातनं 7 गेले उरले 3, 5 गेले उरला 1, म्हणजे 13 बाकी उरते, बरोबर आहे. मात्र आत्ता आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथंच इथंच प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला. आपण काय करणार, आता ही 13 बाकी उरलेली आहे, एक तर आपण काम करू शकतो ते म्हणजे ही जी 13 आहे बाकी उरलेली, सरळ ह्याच्यात 1000 मिसळू किंवा 1000 वजा करू, अशा पद्धतीने हा प्रश्नाचं उत्तर येणार नाही. तर 47 मध्ये किंवा 13 अजून 34 मिसळायला पाहिजे, 34 मिसळायला पाहिजे, 13 अजून किती मिसळायला पाहिजे, 34 मिसळायला पाहिजे, तर 47 उत्तर येते, बरोबर आहे. 13 मध्ये किती मिसळायला पाहिजे, 34 मिसळायला पाहिजे, तर 47 येणार आहे. म्हणजे 34 हे फार महत्त्वाचं आहे, आणि 34 ह्याच्यामध्ये तुम्हाला मिसळावं लागेल, वजा नाही अधिक करावं लागेल, 1000 अधिक 34, बरोबर उत्तर किती येईल 1034, आणि हेच तुमचं उत्तर असेल, लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ही जी गोष्ट आपण केलेली आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. RRB ग्रुप डी 22/9/2018 हा प्रश्न आला होता, 22/9/2018 दिवशीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आला होता, लक्षात ठेवा.